नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा संस्कृत संपूर्ण आणि संस्कृत संयुक्त म्हणजे संस्कृत आमोद आणि संस्कृत आनंद या दोन्ही पुस्तकांमध्ये असणारा अतिशय मनोरंजक असलेला असा गद्यपाठ गद्यपाठ क्रमांक 2 द्वितीय पाठ व्यसने मित्र परीक्षा आपण आज पाहणार आहोत। मला सांगा बरं, आपल्यापैकी कोणी लहानपणी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली असेल? हो, सगळ्यांनीच ऐकली आहे। त्याचप्रमाणे आपण जेव्हा शाळेत जायचो, जेव्हा आपण लहान होतो, तेव्हासुद्धा आपण छान छान गोष्टी वाचल्या आहेत। म्हणजे आपल्याला माहिती आहे की अशा काही कथा आपण वाचल्या असतील की त्या कथांमध्ये प्राणी पशु आणि पक्षी एकमेकांशी बोलतात। त्यापैकीच एक पंचतंत्र नावाचा ग्रंथ आहे। या पंचतंत्र नावाचा ग्रंथ कोणी लिहिला बरं? तर हा ग्रंथ लिहिला विष्णू शर्मा यांनी। विष्णू शर्मांनी हा जो पंचतंत्र नावाचा ग्रंथ लिहिला, यामध्ये पशु पक्षी एकमेकांशी बोलतात। आणि त्याच ग्रंथाचं साधर्म्य असणारा दुसरा ग्रंथ लिहिला नारायण पंडितांनी, त्याचं नाव आहे हितोपदेश। नारायण पंडित कोण होते? राजा धवलचंद्र होता। आणि या राजा धवलचंद्राच्या दरबारामध्ये नारायण पंडित हे राजकवी म्हणून प्रसिद्ध होते। आणि त्यांनी हितोपदेश नावाचा सुंदर असा ग्रंथ लिहिला। त्या हितोपदेश नावाच्या ग्रंथाचे त्यांनी 4 विभाग त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत। त्यापैकी मित्रभेद आहे, हृदयभेद आहे, विग्रह आहे आणि संधी आहे। त्यातला दुसरा जो भाग आहे, त्यातली ही जी कथा आहे, ती आपल्याला प्रस्तुत अभ्यासक्रमामध्ये अभ्यासासाठी आलेली आहे। चला तर मग आता या कथेमध्ये नेमकं काय असेल? तर या कथेमध्ये एकूण 3 प्राणी आहेत। कुठले कुठले? चला आपण आता पाहूया। या कथेमध्ये आहे हरिण, ज्याने रंगेबिरंगी शरीर धारण केलेलं आहे असा हरिण, त्याचं नाव आहे चित्रांग। ज्याला एकच डोळा असतो अशी समजूत आहे तो कावळा, त्याचं नाव आहे एकाक्ष। आणि त्याचप्रमाणे केवळ आणि केवळ फसवण्याची वृत्ती असल्यामुळे त्या कोल्ह्याचं नाव आहे शूद्रबुद्धी। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये चित्रांग नावाचं हरिण, एकाक्ष नावाचा कावळा आणि क्षुद्रबुद्धी नावाचा कोल्हा यांच्याच भोवती हे सगळं कथानक या ठिकाणी फिरतं। त्याचप्रमाणे आपल्या पाठाचं नाव आहे व्यसने मित्र परीक्षा। संस्कृतमध्ये व्यसन हा शब्द संकट या अर्थाने आलेला आहे। मराठीमध्ये आपण व्यसन हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरतो, पण संस्कृतमध्ये व्यसन हा शब्द संकट या अर्थाने आला असल्यामुळे व्यसने मित्र परीक्षा म्हणजे संकटामध्ये मित्राची परीक्षा होते। त्याचप्रमाणे या पाठामध्ये एक महत्त्वाचा संदेश दिलेला आहे, अकस्मात आगंतुनासह मित्रता न युक्ता। म्हणजे अचानक आलेल्यासोबत, अनोळखी व्यक्तीसोबत आपण कधीही मैत्री करायची नाही।